आमदार ते केंद्रीय गृहमंत्री पदापर्यंत मजल मारणारे सुशीलकुमार शिंदे यांनी अनेकदा संघर्षकाळ अनुभवला. संघर्षातूनच त्यांना यश मिळत असतानाच त्यांच्या भोवती पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गराडाही वाढला. त्यांच्याच जोरावर महापालिकेत काँग्रेसला सत्ता मिळाली. मात्र 2014 मोदी लाटेनंतर 2019 लोकसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यानंतर आता मी निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत रिटायर्ड झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांच्या भोवतीचा गराडा कमी झाला आणि त्यांची प्रचिती सोमवारी झालेल्या काँग्रेस भवनातील बैठकीवेळी आली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत म्हटल्यावर तासन तास त्यांची रेल्वे स्थानकावर वाट पाहणारे पदाधिकारी कार्यकर्ते आता तेवढ्या प्रमाणात पाहायला मिळत नाही. ते शहर ग्रामीणमधील अनेकांनी त्यांनी राजकीय विविध पदांवर संधी दिली तरीही अनेकांनी त्यांची साथ सोडली. काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर खरडमल त्यांच्या राजकीय वाटचालीत शिंदे यांचे योगदान मोठे असल्याचे बोलले जाते. तरीही त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले. एवढेच नाही तर आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा होत असतानाच खरडमल यांनी काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांसह आजी माजी पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना धक्का दिला. काँग्रेस भवन असो वा शिवकुमार शिंदे किंवा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शहरातील कोणत्याही कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणारे पदाधिकारीच या बैठकीला दिसले नाहीत. दरम्यान आता मी रिटायर्ड झालो असून पुढचा नेता आमदार प्रणिती शिंदे याच असतील असेही शिंदे यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.